नमस्कार, मी कल्याणी फडके. डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे आणि आत्ता आपण आहोत SNDT कॉलेजच्या कॅम्पसमध्ये. निमित्त आहे महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा रोजगार केंद्र आणि SNDT कॉलेज ऑफ होम सायन्सच्या वतीने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याचं. या मेळाव्याचे डिजिटल पार्टनर आहेत दैनिक प्रभात. आपण पाहू शकतो की या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणींची गर्दी झालेली आहे. या मेळाव्यामध्ये सुमारे 30 पेक्षा अधिक उद्योजक सहभागी झाले असून 3000 जागांसाठी आज मुलाखती होणार आहेत. SNDT महाविद्यालयामध्ये या सगळ्या मुलाखती होत आहेत. मध्ये सहभागी झालेले उमेदवार आता आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय वाटतंय आत्ताच्या कंडिशनमध्ये, म्हणजे जॉब शोधायला गेले तर भेटत तर नाही कुठं. यांनी एवढं सुविधा करून दिली आहे, जॉब म्हणजे स्वतःहून चालत आलेलं आहे समोर, तर इंटरव्ह्यू द्यायला काय हरकत नाही आणि जॉबसुद्धा भेटून जातो या इथनं. तर त्यासाठी ट्राय करायला आलो होतो. नक्कीच असे अपेक्षा आहे की जॉब भेटेल म्हणून. या मेळ्यामध्ये सहभागी झालेल्या काही विद्यार्थींनी आता आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांची मतं. हा रोजगार झाला आहे तर रोजगार मेळावा तो खूप छान उपक्रम आहे, आमच्याच कॉलेजमधून केला आहे. आम्ही SNDTच्याच विद्यार्थिनी आहोत. त्यांनी आमच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी दिली आहे की पुढे जाऊन आम्हाला आमचं करिअर व्हावं यासाठी, आणि सगळ्यांनाच ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे. असे उपक्रम सगळीकडे व्हावेत अशी माझी इच्छा तरी आहे. आमच्या कॉलेजपासून सुरुवात केली, पुढच्याही सगळ्या कॉलेजनी करावी अशी इच्छा आहे. जास्त वाढतील ना, अशा वेगवेगळ्या उपक्रमांमुळे जास्त लोकांना रोजगार मिळेल, त्यामुळे असे उपक्रम झाले पाहिजे. जिल्हा रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार मॅडम आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. हॅलो, नमस्ते. मी अनुपमा पवार, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र. मी आज आपणाला सांगू इच्छिते की या वर्षातला हा तिसरा रोजगार मेळावा आहे SNDT कॉलेजच्या माध्यमातून. आपण इथे 33 उद्योजक आणि जवळजवळ 3000 रिक्त पदांसाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे. अतिशय सुंदररित्या या मेळाव्याचं नियोजन या महाविद्यालयाने केलेलं आहे. आम्हाला खूप त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. सर्व उमेदवारांना पण आमचं एक असं आव्हान आहे की तुम्हाला कुठल्याही कंपनीत कितीही वेळा, म्हणजे एका विद्यार्थ्याला अनेक मुलाखती देण्याची संधी या रोजगार मेळाव्यातून उपलब्ध होणार आहे. या रोजगार मेळाव्या व्यतिरिक्त आपल्याकडे कौशल्य विकासाचे छोट्या छोट्या अल्प कालावधीचे जे प्रशिक्षण कार्यक्रम आहेत, या कार्यक्रमामध्ये सुद्धा उमेदवारांनी सहभागी व्हावं की जेणेकरून शिक्षणाबरोबर छोटंसं कौशल्य घेतलं तर त्यांना लवकर रोजगाराची उपलब्धी होऊ शकेल. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचे अधिकारी आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नक्की काय आहे ही योजना. नमस्कार, मी दिनेश जाधव. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट ही आमची बारामतीमध्ये आहे. या शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टला शासनाच्या वतीनं दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, म्हणजे DDGKY हा प्रोजेक्ट मिळाला आहे. या योजनेमध्ये ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला मी 4 कोर्सेस जे आहेत ते डिझाईन केलेले आहेत. हे कोर्सेस त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी फ्री मिळणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ऑपरेशन थिएटर टेक्निशियन आहे, स्विंग मशीन आहे, अकाउंटिंग आहे आणि एक हार्डवेअर नेटवर्किंगचा कोर्स आहे. हे कोर्सेस ग्रामीण भागाचा विद्यार्थ्याला त्याच्याकडनं कुठलंही सिंगल रुपीस न घेता हा कोर्स त्याला फ्री मिळणार आहे. म्हणजे त्याचं राहण्याची सोय आहे, त्याचबरोबर राहणं खाणं म्हणजे हॉस्टेल विथ अकोमोडेशन त्याला आहे, हॉस्टेल फॅसिलिटी आहे. त्यांनी समजा एक्झाम्पल फॉर हार्डवेअरचा कोर्स केला तर त्याच्याबरोबर त्याला सॉफ्ट स्किल स्पोकन इंग्लिश हाही कोर्स आहे. हे 3 महिन्याचं प्रशिक्षण आहे आणि हे 3 महिन्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला आमच्या वतीनं आम्ही वेगवेगळ्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी जॉब दिला जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये जे कोर्सेस आहेत हे सगळे जॉब ओरिएंटेड, करिअर ओरिएंटेड, प्रॅक्टिकल बेस कोर्सेस आहेत. हे कोर्स केल्यानंतर विद्यार्थी 100% कुठंतरी निश्चित जॉब मिळतो. मी सर्वांना विनंती करेल की आपण या कोर्सेसमध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावं आणि रोजगार या ठिकाणी मिळावं. धन्यवाद. आत्ता या मेळाव्यामध्ये सहभागी झालेला TSL कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या ॲडमिन आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल?
आम्ही ॲक्च्युली कॅन्डिडेट्स शोधण्यासाठी प्रॉपर आलेलो आहोत आणि आय होप इथे बरेच लोक आलेत वेगवेगळ्या शैक्षणिक माध्यमांमधनं. सो नक्कीच आम्हाला आमच्या कंपनीसाठी रिक्रुटमेंटसाठी त्याची मदत होईल. या एकंदरीत मेळाव्याच्या आयोजनाबद्दल खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी अरेंजमेंट्स केले आहेत. पर्सनली येऊन प्रत्येकजण विचारपूस करत आहेत काय हवं आहे काय नको आहे. सो इट इज ग्रेट. आपल्याबरोबर बी एस ए कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर काय सांगायला मिळालं? बी एस ए कॉर्पोरेशन लिमिटेड च्या वतीनं मी अरविंद महंत म्हणून या मेळाव्यात सहभागी झालेलो आहोत. मुळात मेळावा हा पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य रोजगार किंवा विकास योजना यांच्या माध्यमातून हा आयोजित करण्यात आलेला आहे. मेळाव्याला प्रतिसाद हा मुलांचा चांगल्या पद्धतीनं लाभलेला आहे. मेळावा चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यात आलेला आहे पण अपेक्षित क्वालिफिकेशनची लोकं अजून येणं ज्याला आपण म्हणू आम्हाला अपेक्षित आहे, कारण जे आय टी आय डिप्लोमा या विद्यार्थ्यांची संख्या आणखीनही थोडीशी वाढणं अपेक्षित आहे. या मेळाव्याअंतर्गत आत्ता आपण संवाद साधत मारुती सुझुकीच्या काही अधिकाऱ्यांचे आपण त्यांच्याशी संवाद साधूया. हॅलो, ॲक्च्युली मी मारुती सुझुकी नॅशनल टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये आहे. आत्तापर्यंत म्हणजे चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे आणि 5 ते 6 कॅन्डिडेट्स आलेले आतापर्यंत, ज्याच्यामध्ये आम्ही लेटर ऑफ इंटेंट दिलेलं आहे 3 कॅन्डिडेट्सला. म्हणजे नेक्स्ट राऊंडसाठी त्यांना सिलेक्शन करण्यात आलेलं आहे आणि नेक्स्ट राऊंडसाठी म्हणजे मंडेला ते डायरेक्टली आमचा जो ऑफिस आहे चिंचवडमध्ये ते तिथे उपस्थित राहतील आणि त्यांचा नेक्स्ट राऊंड असेल मग. तर रिस्पॉन्स फार चांगला आहे. आय होप इन फ्युचर आम्हाला असाच रिस्पॉन्स भेटला पाहिजे. थँक्यू. यानंतर आपण बोलणार आहोत एलआयसीच्या काही प्रतिनिधींशी. हॅलो, माय नेम इज गोइडिक पाल. मैं एल आई सी में विकास अधिकारी हूँ और हम लोग यहाँ पे एक्सपेक्ट कर रहे थे, मतलब लोग आएंगे, जॉब फेयर है ना, तो हम लोग यहाँ पे मतलब रिक्रूट कर रहे हैं एजेंसी के लिए, लोगों को रिक्रूट कर रहे हैं. तो हम लोग एक्सपेक्ट कर रहे हैं कि हाँ हम लोगों के पास लोग आएंगे, मतलब जो लोगों को मतलब काम ढूंढ रहे हैं, काम मतलब हम लोग का वैसे मार्केटिंग का जॉब है तो जो लोग काम ढूंढ रहे हैं वो लोग को हम लोग ऐसे मतलब देने के लिए आए हैं. तो हम लोग एक्सपेक्ट कर रहे हैं कि मतलब अच्छे खासे लोग आएंगे यहाँ पे, एंड स्टूडेंट्स लोग आएंगे, रिटायर्ड लोग आएंगे, मतलब विभिन्न प्रतिनिधि से लोग आएंगे, तो हम लोग उनको जॉब देने के लिए रेडी है. अभी तक आपने किसको लेटर दिया है आगे के सिलेक्शन? हाँ, बेसिक तो क्वालिफिकेशन 10th क्वालिफिकेशन चाहिए एंड मिनिमम 18 ईयर्स होने चाहिए वो, मतलब एल आई सी एजेंसी के लिए. तो अभी हम लोगों का अराउंड 8-10 जन मिल गए, तो अच्छा खासा रिस्पॉन्स इस जॉब फेयर से मिल रहा है. तो आई एम वेरी सेटिस्फाइड विद दिस जॉब फेयर.